नाशिक हे एक विकसित शहर आहे. कचरा व्यवस्थापनासाठी महापालिकेने 150 घंटागाड्या ठेवलेल्या आहेत. या घंटागाड्यावर 450 कर्मचारी काम करीत आहेत. परंतु दिवसाला 2 टन कचरा नाही नेला तर कॉन्ट्रॅक्टदार त्यांना पूर्ण दिवसाचा पगार देत नाही. पेमेंट वगैरे कसं होतं? पेमेंट कधी वेळेवर होत नाही. 10 तारखेच्या पुढे 15 तारखेला. किती होतं तुम्ही पेमेंट? 6,000 रुपये, 6,500 रुपये पेमेंट होतो. पण कधी काम करू नये त्याचे वजन कमी असेल तर हजेऱ्या कट केल्या जातात. म्हणजे कचऱ्याचं वजन कमी. आणि मग पी एफ वगैरे कटतो का तुमचा? पी एफ कटतो पण पूर्ण आजपर्यंत जमा होतो किंवा नाही होतो तेच माहिती नाही. तुम्हाला काय काय सुविधा देते तुमचं? काहीच नाही. हँड ग्लोव्स नाही, मास्क नाही, काही नाही, गमबूट नाही, वर्दी देते ड्रेस नाही. आता हे द्यायला दिले, याला 3 वर्ष झाले. आता चालू वर्षाची वर्दी नाही, काही नाही, काही नाही. घंटागाडी जेव्हा दुपारी आम्ही खाली करायला घेऊन चाललो होतो दुपारच्या सुमारात, त्यावेळेस रोडवरती गाडी पलटी झाली होती. ॲक्सिडंट झाला होता गाडीचा, स्टेअरिंग रॉड तुटल्यामुळे. ते ॲक्सिडंट झाल्यानंतर ती गाडी पलटी झाली, तेव्हा डोक्याला आणि डोळ्याला मार लागलेला आहे इथं असं. त्यामुळं तो परिणाम झाला आहे थोडा. म्हणजे डोळा गेला? गेला म्हणजे झाले जमाच आहे त्याच्यावर. किती दिवस झाले त्याला? भरपूर, तरी पण 3-4 वर्ष झाले. 3-4 वर्ष झाले. मग याच खर्च वगैरे कोणी? काहीच नाही. दवाखान्याचा खर्च भरला कॉन्ट्रॅक्टरनी आणि या सहीमधून नेऊन टाकलं आम्हाला. जर आयुक्त साहेबांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं तर या 450 कर्मचाऱ्यांना 450,000 खऱ्या अर्थाने या कष्टकऱ्यांच्या हातात पडतील व त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरळीतपणे करू शकतील. त्यांचा नंबर आहे 253-25-78-206. मी माया खोडवे, नाशिक महाराष्ट्रातून इंडिया नटसाठी.